ओम शांति। आजची देवी आहे गायत्री। गायत्री शब्दाचा अर्थ आहे गाय म्हणजे ज्ञानाचे गीत आणि त्री म्हणजे तीन। म्हणजे गायत्री मंत्र हे ज्ञानाचे सर्व श्रेष्ठ असे गीत आहे की ज्याला आपण तीनही प्रहराला सकाळी संध्याकाळी दुपारी अध्ययन करू शकतो किंवा आठवण करू शकतो। गायत्री ही सूर्याच्या प्रकाशा समान ज्ञान देणारी देवी आहे आणि त्याचंच ते प्रतीक आहे। म्हटलं जातं की गायत्री देवी सूर्याच्या तेजस्वी प्रकाशाने प्रभावित झाल्या आणि त्यांनी संकल्प केला की त्या सूर्यामध्ये लीन होऊन जातील आणि त्या लीन होऊन गेल्या आणि म्हणूनच त्यांच्या स्वरूपाऐवजी त्यांना मंत्र रूपानेच आठवण केली जाते। गायत्री मंत्र हिंदू धर्मामध्ये सर्वोत्तम मंत्र मानला जातो कारण की हा मंत्र आपल्याला दिव्य ज्ञान देतो, दिव्य बुद्धी देतो आणि दिव्य समज प्रदान करत असतो ज्याच्यामुळे आपण आपलं जीवन श्रेष्ठ बनवू शकतो। त्या मंत्राचा अर्थ आहे हे ईश्वरा तुझी कृपा सतत आम्हाला ज्ञानाचा प्रकाश देत राहो आणि आम्हाला धर्माच्या रस्त्यावरती चालण्याचं साहस देव। तूच आमचा दुःख हरणारा आहेस आणि आम्हाला सुख आणि शांती देणारा आहेस। हे संसाराच्या विद्यार्थ्या आम्हाला शक्ती दे, बुद्धी दे आणि चांगला मार्ग दाखव। गायत्री देवींना पाच मुख दाखवले जातात जे पाच कर्मेंद्रियांचं प्रतीक आहे। पाच कर्मेंद्रिय पाच विकारांवर आणि पाच तत्वांवरती संपूर्ण विजय प्राप्त करणारचं ते प्रतीक आहे। ज्या प्रकारे गायत्री देवी आपल्या साकार स्वरूपाला सोडून सूर्यामध्ये समावून गेल्या त्याचप्रकारे आपण आत्मा सुद्धा या शरीराच्या भानाला आणि शरीराच्या अभिमानाला सोडून एक ज्ञान सूर्य परमपिता परमात्म्याच्या आठवणीमध्ये रमून जायला पाहिजे किंवा त्यांच्या आठवणीमध्येच आपली बुद्धी आणि जीवन लावून टाकायला पाहिजे। त्याचंच प्रतीक गायत्री देवी आहेत। तर आता आपण काही वेळासाठी निराकार परमात्म्याची आठवण करणार आहोत। ओम शांती। निराकार परमपिता परमात्मा ज्ञानाचे सूर्य आहेत। त्यांचं संपूर्ण तेज माझ्या आत्म्यावरती सतत पडत आहे आणि त्या तेजामुळे मी आत्मा सुद्धा तेजस्वी बनत चाललेली आहे। ज्या प्रकारे सूर्याचं प्रतिबिंब आपण जर आरशात पाहिलं तर तो साधारण आरसा सुद्धा सूर्याप्रमाणेच तेजस्वी होऊन जातो। मी परमात्म्याची संतान त्यांच्या समानच तेजस्वी आहे आणि त्या तेजामुळे त्या शक्तीमुळे मी स्वतःच्या पाच कर्मेंद्रियांवरती आणि प्रकृतीच्या पाच तत्वांवरती पाच विकारांवरती संपूर्ण विजय प्राप्त करत आहे। ज्या दिवशी माझा संपूर्ण विजय होईल
त्या दिवशीच मी आत्मा परमात्मा ज्ञान सूर्यांच्या आठवणीमध्ये लवलीन झालेली असेल। आज गायत्री देवीच्या दिवशी मी आत्मा अनुभव करतीये परमात्म स्नेह आणि आठवणीची ही शक्ती मला सुद्धा शक्तिशाली बनवत चाललेली आहे। मी आत्मा स्वतःला सतत ज्ञानाच्या प्रकाशामध्ये असलेली अनुभव करती है। ओम शांति।